अम्लपित्त अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय आतड्याला आणि आयबीएस आहे तुम्हाला बद्धकोष्ठता व मूळ व्याधीचाही त्रास होतोय जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीने त्रस्त आहात अहो मग आता वेळ घालवू नका आजच आज डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा वेळ सोमवार ते शनिवार दहा ते पाच आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा मोबाईल नंबर नव्वद अकरा सव्वीस एकोणीस वीस आणि अठ्ठ्याऐंशी पंचावन्न शून्य चार शून्य आठ चौतीस नमस्कार मी जयंती आपण पाहत आहात एसएसएम न्यूज न्यूज मंठा आमदार राठोड यांच्या घरासमोर सकल मराठा समाजाचे धरणे आंदोलन मराठा समाज बांधवांच्या आरक्षणासहित विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी विधान परिषदेत केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा यासाठी आमदार राजेश राठोड यांच्या निवासस्थानासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करून आमदार राठोड यांचे स्वीय सहायक सचिन राठोड यांना निवेदन देण्यात आले धरणे आंदोलनाप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून घोषणा देण्यात आल्या मराठा समाज बांधवांच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा व ओबीसीचा कोठा वाढवावा ईडब्ल्यू एस मध्ये आरक्षण देऊ नये कोपर्डीच्या ताईला न्याय देण्यासाठी आरोपींना तात्काळ फाशी द्यावी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठेपर्यंत राज्य शासनाने कुठल्याही विभागात भरती प्रक्रिया राबू नये मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक आणि तरुणांवर दाखल असलेले राज्यातील सर्व गुन्हे सरसकट मागे घ्यावेत सन दोन हजार एकोणीस एम पी एस सीमध्ये निवड झालेल्या मराठा उमेदवारांची निवड संरक्षित करावी राज्य शासनाच्या अखत्यारीत सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजासाठी बारा टक्के जागा काढून त्यासाठी आर्थिक तरतूद करावी राज्य शासनाने राज्या मार्फत राष्ट्रपतींकडे एसीबीसी प्रवर्ग एकशे दोन घटना दुरुस्तीनुसार नोटीफाय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करून पन्नास टक्क्यांची मर्यादा रद्द किंवा संपविण्यासाठी विनंती प्रस्ताव पाठवावा सारथी संस्थेच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजीराजे भोसले कोल्हापूर यांची नियुक्ती करावी व सारथीला एक हजार कोटीचा निधी द्यावा राज्य सरकारने आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत वाढवून जागांची तरतूद करावी व त्यासाठी आर्थिक तरतूद करावी सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ वकिलांनी ब्रीफिंग करण्यासाठी सुचवलेल्या वकिलांची समिती तात्काळ गठीत करण्यात यावी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या प्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते विविध घोषणांनी परिसर दनानून गेला होता रणजित बोराडेसह एस एस एम न्यूज जालना